नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लर्न फ्रॉम होम या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत। मी सुरेश हनुमंत सुतार, श्री तुळजाभवानी विद्यालय, सोमाटणे, तालुका मावळ, जिल्हा पुणे। आज आपण गणित भाग एक, इयत्ता दहावी, प्रकरण क्रमांक दोन, वर्ग समीकरणे भाग बारावा, या भागामध्ये आपण वर्ग समीकरणाचे उपयोजन सराव संच 2.6 मधले आपण स्टार उदाहरणं अभ्यासतोय 8 ते 10। आता या ठिकाणी स्टार उदाहरण आठवं जे आहेत ते असं आहे की पिंटूला एक काम करण्यासाठी निशूपेक्षा 6 दिवस जास्त लागतात, म्हणजे आधी लागतात। दोघांनी मिळून काम केल्यास ते काम पूर्ण करण्यासाठी त्यांना 4 दिवस लागतात। तर ते काम एकट्यानेच पूर्ण करण्यास प्रत्येकास किती दिवस लागतील? आता एकट्यानेच म्हणजे प्रत्येकाला किती दिवस लागतील असं विचारलेलं आहे। मग आता या ठिकाणी निशूला, मग सुरुवातीला पहिलं वाक्य कसं येईल? समजा निशूला ते काम करण्यास एक्स दिवस लागतील असे मानू। त्यानंतर मग एक्स दिवस लागतील असे मानून तर ते काम निशूने एक दिवसात किती पूर्ण केलं? तर ते निशूने एक दिवसात पूर्ण केलेले काम 1/x इतके होईल। त्यानंतर पिंटूला हेच काम पूर्ण करण्यास किती लागणारे दिवस किती आहेत? 1+6, कारण का 6 ने जास्त अधिक लागतात दिवस, म्हणून ते 1+6 दिवस लागतील असे म्हटलेले आहे। त्यानंतर ते पिंटूने एक दिवसात पूर्ण केलेले काम 1/x+6 इतके होईल। आता त्यानंतर दोघांनी मिळून, म्हणजे यांनी केलेले काम अधिक यांनी केलेले काम, हे मिळून त्यांना किती दिवस लागतात? 4 दिवस। म्हणून ते दोघांनी मिळून एक दिवसात पूर्ण केलेले काम 1/x+1/x+6 इतके होईल। मग आता हे दोघांनी मिळून जर केलं काम तर ते 4 दिवस लागतील, पण ते काम दोघांनी मिळून करण्यास त्यांना 4 दिवस लागतात। म्हणून उदाहरणात दिलेल्या अटीनुसार 1/x हे निशूने केलेले काम आहे, अधिक 1/x+6 हे पिंटूने केलेले काम आहे, आणि दोघांनी मिळून केलेले काम हे 1/4 येईल। मग आता इथे याला सोपे रूप देऊया आपण, 1+6 ने 1 ला गुणा, 1 ने 1 ला गुणा, त्यानंतर छेदाने छेदाला गुणा, आणि बरोबर 1/4। त्यानंतर पुढे अंशांची स्वरूपदांची बेरीज होईल, 1+x, 2x, त्यानंतर 6, त्यानंतर इथं गुणाकार येईल, 1 × x, x वर येईल, त्यानंतर 1 × 6, 6x येतील। त्यानंतर तिरकस गुणाकार करा, 4 ने इकडे गुणा, त्यानंतर 1 वर + 6x ने 1 ला गुणलं, त्यानंतर 4 ने जर आपण गुणलं तर 4 × 8x, त्यानंतर 4 × 6 = 24 बरोबर 1/x+6x। त्यानंतर योग्य समीकरणात रूपांतर करून घ्या, ही पदं पुढल्या बाजूला म्हणजे उजव्या बाजूला पाठवा, 1/6x + 8x + 8 चे + 8 झाले, त्यानंतर + 24 चे + 24 झाले। त्यानंतर इथं यांची वजाबाकी होईल, + 8x मधून + 6x केले, + 2x राहिले, (x^2+2x + 24 = 0). आता या ठिकाणी मधल्या पदाची फोड केली, (sin^24 + 6)/(4 + 2) राहिले, त्यानंतर कॉमन काढला, (x^(x+6)+4) कॉमन काढला, (x+6) = 0। त्यानंतर 2 कंसापैकी 1 कंस घेतला, (x+6) दुसऱ्या पदाचा 1 कंस घेतला, (0). आता त्यानंतर (x+6) = 0 ठेवले किंवा (x+4) = 0 ठेवले तर आपल्याला इथं (x+6) मिळतील किंवा इथं (x+4) मिळतील। (-4) ही अग्राह्य किंमत धरायची, कारण का कोणतेही दिवस हे धन असतात, ऋण नसतात, म्हणून या ठिकाणी (x+6) ही ग्राह्य संख्या असेल। मग आता (x+6) ही संख्या आपण काय म्हणलेली आहे? निशूला ते काम एक काम करण्यास 1 दिवस लागतील, म्हणजेच किती दिवस लागतील? 6 दिवस लागतील। निशूला ते एक काम करण्यास 6 दिवस लागतील, तर पिंटूला 6 दिवस जास्त लागतील, म्हणजे 1+6 = 6+6 = 12 दिवस लागतील। हे थोडंसं उदाहरण रिपीट करून तुम्ही थोडंसं काळजीपूर्वक जर ह्याचा सराव केला तर अशी सुद्धा उदाहरणं या ठिकाणी अवघड उदाहरणं सोपी वाटायला लागतात। आता त्यानंतर 9 उदाहरणं आपण पाहूया, 460 या संख्येला एकाच नैसर्गिक संख्येने भागल्यास भागाकार भाजकाच्या 5 पटीपेक्षा 6 ने अधिक येत असून बाकी 1 येते, तर भागाकार व भाजक किती? आता हे उदाहरण सोडवताना नेमकं काय होतं तर आपण वेगवेगळ्या पद्धतीने सोडवतो आणि सोपं उदाहरण ते अवघडात शिकतो आपण। तर हे उदाहरण सरळ सरळ सोडवण्यासाठी आपल्याला एक सूत्र आपल्याला माहीत पाहिजे, आपण 5वीपासून ते फार
तिसरी चौथी सुद्धा या ठिकाणी सूत्र आहे, भाज्य बरोबर भाज्य गुणले भागाकर अधिक बाकी। ते उदाहरण ते सूत्र अगोदर आपल्याला माहित पाहिजे। आता विचारलेली किंमत समजा ती क्रमवार नैसर्गिक संख्या जी आहे ती एक्स आहे असे मानू। मग आता आपल्याला सूत्र माहित पाहिजे, भाज्य बरोबर भाज्य गुणले भागाकर अधिक बाकी आता सांगितले तुम्हाला। आता याच्यामध्ये भाज्य ह्या उदाहरणात वाचून हे उदाहरण काळजीपूर्वक वाचून याच्यामधलं भाज्य कोणता, त्यानंतर भाजक कोणता, त्यानंतर भागाकार कोणता, बाकी कोणती हे शोधून काढायचं। आता भाज्य म्हणजे काय, ज्या संख्येला आपण भागतो ती संख्या म्हणजे भाज्य। मग आता कोणत्या संख्येला भागलेलं आहे आपण, 460 म्हणजेच भाज्य बरोबर किती आला 460। त्यानंतर भाजक म्हणजे काय, ज्या संख्येने भागतो ती संख्या म्हणजे भाजक। मग आता भाजक बरोबर किती एक्स, म्हणजे एका नैसर्गिक संख्येने भागल्यास म्हणजे एका नैसर्गिक संख्येने आपण भागतोय म्हणजे ते भाजक झाला। त्यानंतर येणारा भागाकार म्हणजे किती, तर भागाकार भाजकापेक्षा म्हणजे भागाकार हा जो आहे तो भाजकाच्या 5 पटीपेक्षा 6 जास्त आहे। म्हणजे भागाकार किती आला, म्हणजेच या ठिकाणी भाजकाची 5 पट करून त्याच्यामध्ये 6 मिळवलेले आहे। कारण का भागाकार हा भाजकाच्या 5 पटीपेक्षा 6 काय जास्त आहे, म्हणून 5 × 1 = 6। त्यानंतर बाकी किती आहे, 1 आहे। मग हे आपल्याला पूर्णपणे ह्या उदाहरणातून असं एक्स्ट्रॅक्ट किंवा काढून घ्यायचं सगळं, भाज्य काढला, भाजक काढला, भागाकार काढला, बाकी केली। आता त्यानंतर या किमती वरील सूत्रामध्ये ठेवायच्या, वरील सर्व किमती खालील सूत्रात ठेवूया। खाली ते सूत्र घेतलेलं आहे, खाली भाज्य बरोबर भाजक गुणले भागाकार अधिक बाकी। मग आता या किमती या सूत्रामध्ये टाकूया, भाजक 460 त्यानंतर बरोबर भाजक एक्स आहे, त्यानंतर गुणिले भागाकार किती आहे 5 × 1 = 6 अधिक बाकी किती आहे 1। याला आपण सोपे रूप देऊया, 460 बरोबर 5 × 1 = 5 × 5 = 5x2, त्यानंतर 1 × 6 = 6x + 1। त्यानंतर हे समीकरण आपण योग्य स्वरूपात मांडलं, 5x² + 6x + 1 = 460। आता या ठिकाणी उदाहरण काय आलं, तर 5x² + 6x + 459। आता या ठिकाणी आपल्याला x² चा सहगुणक 1 नसताना उदाहरण आहे वर्ग समीकरण। मग आता कसं सोडवायचं हे पाठीमागे आपण पाहिलेलं आहे, तर 5x² + 6x + 459। आता या 5 × शेवटचं पद म्हणजे x² चा सहगुणक गुणिले सी, हे आणि सी यांचा गुणाकार आपण करतो। मग 5 × 459, आता हा गुणाकार करण्यापेक्षा एक या ठिकाणी आयडिया किंवा थोडंसं सराव करून या ठिकाणी मी काढलेलं आहे, तर आपण हा गुणाकार न करता काय करायचं, 5 तासच ठेवायचं आणि ह्या 459 अशी अवयव पद्धत अवयव पाडायची अशी -9 आणि 51। मग त्यानंतर पुढं काय होतं, ह्या 5 आणि 9 जर गुणाकार केला तर 5 × 9 = 45। मग 45 आणि 51 अशा 2 संख्या आपल्याला सापडतात लगेच। मग आता पुढं तेच केलं, ह्या गुणाकार जो आहे तो यांचा गुणाकार केला तेवढा येईल आणि त्यांची वजावाकी म्हणजेच बैजिक बेरीज किती येईल 6। म्हणजे कोणत्या संख्या आल्या बघा, 45 + 45 = 51, 51 मधून 45 गेले 6 राहिले आणि 51 आणि 45 गुणाकार केला तर हा संपूर्ण गुणाकार येतो। म्हणजे या 2 संख्या काढण्यासाठी इथं आयडिया काय केली लक्षात घ्या तुम्ही, हे थोडंसं डोक्यात घेऊन तुम्हीसुद्धा या पद्धतीने शिकू शकता। या पद्धतीच्या काही ट्रिक्स असतात गणितामध्ये, त्या तुम्ही शिकू शकता। तर या ठिकाणी मग मधल्या पदाची पूड काय झाली, 45 आणि 51। मग इथं काय येईल, मग 5x² + 45x + 51x + 459 मधल्या पदाची फोड झाली। आता त्यानंतर कॉमन काढला, 5x कॉमन काढला, x - 9 शिल्लक राहिला, 51 कॉमन काढले। मग पहिल्या कंसात जे आहे ते दुसऱ्या कंसात, त्यानंतर ह्या 2 कंसापैकी 1 कंस घ्या, म्हणून x - 9 आणि राहिलेल्या 2 पदाचा 1 कंस तयार केलेले, 5x + 51 हे सगळ्या झालेले क्रिया आहेत बरोबर 0। त्यानंतर मग प्रत्येक कंसावर 0 ठेवू, x - 9 = 0 आणि इथं किंवा 5x + 51 = 0। मग आता इथं 1 ची किंमत काढूया आपण, x - 9 = 0 कंस काढून घेतले, इथला बी कंस काढून घेतला, 5x + 51 = 0, तर x किती आले 9, किंवा x = -51/5। आता ही संख्या काय घेता येणार नाही आपल्याला, ती ऋण आलेली आहे, म्हणून या ठिकाणी नैसर्गिक संख्या जी येईल ती भागाकार काय येतो। आता विचारलेलं काय तुम्हाला, भागाकार आणि भाजक। मग भागाकार काढण्यासाठी काय, भागाकार इथं काय म्हण आलेला आहे आपला, भागाकार बरोबर 5x + 6
पाच एक साधिक सहा बरोबर पाच गुणिले एकची किंमत किती आहे? नऊ. म्हणजेच पाच नव्हे पंचेचाळीस अधिक सहा म्हणजे एक्कावन्न येईल. त्यानंतर भाजक काय आहे? एक्स. म्हणजेच एक्स बरोबर आपण किंमत काय काढलेली आहे? नऊ. म्हणजे भाजक काय आला? नऊ. या पद्धतीनं अशी अवघड वाटणारी उदाहरणं ही सोपी असतात, फक्त प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट सुरुवातीपासून सांगत आलेलं आहे तुम्हाला मी. आता त्यानंतर आपण शेवटचं दहावं उदाहरण या ठिकाणी सोडवणार आहोत. दहावं उदाहरण म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला इथं कृती विचारलेली आहे. कृती हा भाग जो आहे तो दहावीला चांगल्या पद्धतीने करा विद्यार्थ्यांनो, कारण का मार्क्स पैकीच्या पैकी मिळतात. थोडं जरी आपण लक्ष दिलं तर चांगल्या पद्धतीने या ठिकाणी मार्क मिळतात. मग आता काय दिलेलं आहे दहावीत? हे समलंब चौकोन आहे. ए बी सी डी हा समलंब चौकोन आहे. बाजूच्या समलंब चौकोनी ए बी सी डीमध्ये ए बी समांतर बाजू कोणती? ए बी आणि समांतर बाजू कोणती? आहे सी डी. असून त्याचे क्षेत्रफळ किती दिलेले आहे? 33 सेमी, चौरस सेमी. तर आकृतीत दिलेल्या माहितीवरून चौकोनाच्या चारही बाजूंची लांबी खालील कृती पूर्ण करून काढा. आता जसं दिलेलं आहे त्या पद्धतीनं जायचं आहे. पहिलं उकल काय दिलेलं आहे तुम्हाला? चौकोन ए बी सी डी समलंब चौकोन आहे, ए बी समांतर सी डी, हे दिलेलं जाईल तुम्हाला पक्षामध्ये. त्यानंतर चौकोन ए बी सी डी, आता क्षेत्रफळ म्हटलेलं आहे. समलंब चौकोनाचं क्षेत्रफळ सूत्र माहीत पाहिजे. समलंब चौकोनाचं क्षेत्रफळ बरोबर 1/2 समांतर बाजूंच्या लांबीची बेरीज गुणिले उंची. मग आता चौकोन ए बी सी डीचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 समांतर बाजू आहेत ए बी आणि सी डी, ह्या सुरुवातीने घेतलेलं, गुणिले उंची कोणती आहे? आता ही लंब टाकलेली उंची ए एम, मग इथं ए एम भरायचा. त्यानंतर क्षेत्रफळ दिलेलं आहे तुम्हाला 33, हे तिथे दिलेलं आहे 1/2 आहे तसं लिहिला. त्यानंतर ए बी काय म्हणलेलं आहे बघा, ए बी काय लिहिलेलं आहे? एक्स आहे. त्यानंतर सी डी किती आहे? हा 2x+1, हा सी डी म्हणजे डी सी, हा पूर्ण 2x+1 गुणिले आपण ए एम किती आहे? x-4, मग इथं काय येईल? x-4. त्यानंतर आपण आता पुढं समीकरण काय होईल? आता 1/2 निघून गेला म्हणजेच काय येईल इथं? या दोनने कशाला गुणलेला आहे सांगा? 33 गुणलेला आहे. म्हणजे 33 × 2 काय येईल? 66. त्यानंतर हे आहे तसंच घेतलेलं आहे, एक्स आणि 2x, 3x घेतलेलं आहे, फक्त इथं अधिक 1 केलेलं आहे. गुणिले आहे तेच उत्तराखाली, x-4. त्यानंतर आता सोपे रूप दिलेलं आहे याला. त्यानंतर 66 बरोबर कंसात 3x+1 गुणिले x-4. हे तुम्ही कच्च्या पानावर घ्यायचं, परीक्षेला सुद्धा असंच करायचं. एक कच्चं पान केलेलं आहे, तर कच्च्या पानावर जर तुम्ही या कंसाने या कंसाला गुणलं, त्यानंतर सगळी पदं डाव्या बाजूला घेतली, बरोबर 0 ठेवला, तर आपल्याला योग्य समीकरण मिळतं. 3x² + 11x - 70 असं एक तुम्हाला समीकरण मिळेल. मग आता हे समीकरण सोडवायचं आहे आपल्याला, म्हणजे ज्या ठिकाणी 3 × 70 करायचे आणि त्यानंतर 210 येतील, 210 फोड अशी करायची की त्यांची वजाबाकी वजा 11 आली पाहिजे. म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला इथं दाखवलेलं आहे 3x² आहे तशीच आहे, मधल्या पदाची फोड केली, -21 × 10 = -11 राहतात. त्यानंतर परत ह्या दोन्हींचा गुणाकार जो आहे तो 3 × 70 एवढा येतो, म्हणजे ज्या ठिकाणी मधल्या पदाची फोड झाली. आता हे सुद्धा कच्च्या पानावर करायचं आहे, तुम्हाला समजून सांगावं म्हणून एक स्टेप वाढवलेली आहे मी इथं. आता त्यानंतर इथं काय पुढं काय असेल? 3x² निघला, मग इथं शिल्लक काय राहील? शिल्लक काय राहील? x-7. त्यानंतर इथं 3x² काढला म्हणजे शिल्लक राहिले एक्स, त्यानंतर -7, 3 × 7 = 21, त्यानंतर +10. मग 10 काढल्यानंतर काय येईल? पहिल्या कंसात जे आहे ते दुसऱ्या कंसात x-7. मग आता पुढं x-7 एक कंस करायचा आणि 3x+10 एक कंस करायचा. 3x+10 कंस केलेला आहे आणि पुढला येईल x-7. त्यानंतर 3x+10 = 0, त्यानंतर x-7 = 0. आता 10 पक्षांतर करून 3 त्याला भागलेलं आहे, म्हणजेच x पहिली किंमत काय मिळाली? -10/3, किंवा दुसरी किंमत मिळाली x-7 = 0, तर -7 पक्षांतर केलं म्हणजे x-7 निघाला. मग आता ही किंमत अग्राह्य धरायची, कारण का लांबी ही ऋण नसते, म्हणून या ठिकाणी x-10/3 हे अग्राह्य धरलेलं आहे. म्हणून योग्य किंमत कोणती? x-7. मग आता प्रत्येकाची लांबी काढू आपण. ए बी बरोबर, ए बी म्हणजे एक्सची लांबी म्हणजे इथे काय 7 सेमी. त्यानंतर सी डी म्हणजे 2x+1, ह्या दोन 2 गुणिले
एकशे किंमत किती आहे, सात, सात दोन्ही चौदा आणि एक पंधरा, म्हणजे इथं पंधरा येईल. त्यानंतर ए बी आणि बी सीची लांबी सारखे, हे ए बी, ए बी ए डी आणि बी सीची लांबी सारखे, हा ए डी आणि हा बी सी या दोन्हीची लांबी सारखे, म्हणजे सातमधून दोन गेले, किती राहतात, पाच. मग अशी ए बी बरोबर सात सेमी, सी डी बरोबर पंधरा सेमी आणि ए डी आणि बी सीची लांबी समान आहे म्हणून पाच सेमी. या पद्धतीने आपल्याला हा तुम्हाला तारांकित उदाहरणं जी आहेत ती अवघड वाटतात, पण अवघड नाहीत विद्यार्थ्यांनो, सराव केला पाहिजे. म्हणून हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल, आवडला असेल तर या आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, विसरू नका. धन्यवाद.